हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज या व्हिडिओमध्ये मी हे क्रिसमस ट्री कसं करायचं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। सिंपल इझी स्टेप्स आहेत आणि पटकन होण्यासारखं आहे। त्यासाठी आधी हे अशा प्रत्येक चार वेगळेवेगळे कोन्स बनवून घेणार आहे। कोन्सचं स्टिच पॅटर्न पहिली पाच लाईन सेम आहे, फक्त शेवटच्या लाईन्समध्ये थोडं इन्क्रीज करायचं आहे, जेणेकरून तो एकापेक्षा एक थोडासा मोठा तयार होतो। तर पहिला हा कोन कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे डिटेल स्टेप्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही ते बघून करू शकता। आता हा कोन कसा करायचा तो आपण सुरू करूया। हा कोन तयार करण्यासाठी पहिली आपल्याला एक मॅजिक रिंग करून घ्यायची आहे। मॅजिक रिंग केल्यावर पहिली एक चैन, आता या रिंगमध्ये आठ हाफ डबल क्रोशे घालायचे आहेत। आठ हाफ डबल क्रोशे घातले, त्यानंतर हा धागा खेचून हा सर्कल बंद करून घ्यायचा। आणि आपण जी सुरुवातीला पहिली एक चैन घातली आहे त्या चैनमध्ये जॉईन करून घ्यायचा, त्यानंतर एक दोन चैन घ्यायचे। आता या आठ हाफ डबल क्रोशेवर सोळा डबल क्रोशे घालायचे, आठचे डबल करायचे। त्यामुळे पहिल्या चेनमध्ये एक दोन, प्रत्येक चेनमध्ये दोन डबल क्रोशे, असे हे पूर्ण सोळा डबल क्रोशे करून घेऊया। हे असे सोळा डबल क्रोशे केले आणि जी आपण पहिली दोन चेन घेतली होती त्याच्यामध्ये जॉईन करून घेतले। तर पुन्हा एक दोन चेन घ्यायचे। आता सोळा डबल क्रोशेवर पुन्हा सोळा डबल क्रोशे, अशी ही तिसरी लाईन तयार करायची आहे। प्रत्येक चेनमध्ये एक डबल क्रोशे। असे पूर्ण सोळावर सोळा खांब घालून घेऊया। एक दोन तीन, तिसऱ्या रोमध्ये पूर्ण सोळा डबल क्रोशे आणि जी पहिली आपण दोन चेन घेतले होते त्याच्यामध्ये हे जॉईन करून घेतलं। पुन्हा दोन चेन घ्यायची। आता चौथ्या रोमध्ये आपल्याला टोटल 24 डबल क्रोशे घालायचे, त्यासाठी पहिल्या चेनमध्ये दोन डबल क्रोशे, दुसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, पुन्हा दोन डबल क्रोशे, पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, असं प्रत्येकी दोन एक दोन एक असं करून पूर्ण 24 डबल क्रोशे घालून हा चौथा रो कम्प्लीट करून घ्यायचा आहे। हा चौथा रो 24 डबल क्रोशेचा तयार झाला। आता पाचव्या रोमध्ये पहिली दोन चेन घ्यायच्या। आता हा जो 24 डबल क्रोशे घातले आहेत त्या 24वर पुन्हा 24 डबल क्रोशे, म्हणजे प्रत्येक चैनमध्ये एक डबल क्रोशे। प्रत्येक चैनमध्ये एक डबल क्रोशे असा पूर्ण पुन्हा 24 डबल क्रोशेचा हा पाचवा राऊंड करायचा आहे। हा 24 डबल क्रोशांचा पाचवा रो कम्प्लीट झाला। जसे हे 8, 16, 16, 24, 24 हे ज्या पाच लाईनी आहेत ह्या प्रत्येक कोनसाठी सेम आहेत। पहिल्या कोनला 24 डबल क्रोशे, दुसऱ्या कोनला 24 वर 32, तिसऱ्या कोनसाठी 24, 32, 40 आणि चौथ्या कोनसाठी 24, 32, 40 आणि 48। हे अशा चार कोनमध्ये एक एक लाईन वाढते। हा पहिला पेस प्रत्येक कोनसाठी सेम आहे। आता हे 24
डबल क्रोशांची ही पाचवा रो तयार झाला। त्यानंतर आता आपल्याला ही फ्रिल तयार करायची। फ्रिल तयार करायला पहिला एक दोन चेन्स घ्यायच्या आणि त्याच ह्याच्यामध्ये चार डबल क्रोशे घालायचे, एक दोन तीन चार। ह्या पहिल्या दोन चैनीचा एक खांब, उरलेले चार डबल क्रोशे, असे हे पाच डबल क्रोशांचा हा एक पाकळी तयार होते। त्यानंतर एक चैन सोडून पुढच्या चैनमध्ये सिंगल क्रोशेने बंद करून घ्यायचा। पुन्हा पुढच्या चैनमध्ये चार डबल क्रोशे, एक एक चैन सोडून पुढच्या चैनमध्ये सिंगल क्रोशेने बंद करून घ्यायचं। ही अशी फ्रिल पूर्ण तयार होते। ही अशा फ्रिलचे सहा पाकळ्या पहिल्या सर्कलला तयार होतात। हे असं पूर्ण आपण तयार करून घेऊया। हा असा आपला पहिला कोन तयार होतो। पहिल्या कोनमध्ये ह्या सहा पाकळ्या तयार होतात, दुसऱ्या कोनमध्ये आठ पाकळ्या तयार होतात, तिसऱ्या कोनमध्ये दहा पाकळ्या आणि चौथ्या कोनमध्ये बारा पाकळ्या अशा, कारण ते एक एक स्टिच वाढते त्याप्रमाणे त्या पाकळ्याही वाढतात। हा आपला हा असा पहिला कोन तयार झाला। हा पहिल्या कोनचा जो 24 जो पाच पहिले रो आहेत तो प्रत्येक कोनचा बेस सेम आहे। आता आपल्याला हे त्याच्यावर ही अशी व्हाईट फ्रिल तयार करूया। फ्रिल तयार करताना जिथे आपण इथे जॉईंट केलं होतं तिकडेच हा व्हाईट कलरचा धागा त्याला जॉईंट करून घेते। तीन चैन, एक खालची एक चैन सोडून दुसऱ्या चैनमध्ये स्लिप स्टिचने जॉईंट करून घ्या। पुन्हा तीन चैन, एक चैन सोडून पुढच्या स्टिचमध्ये अशा पद्धतीने ही पूर्ण फ्रिल तयार करून घ्यायची। ही अशी पूर्ण फ्रिल तयार केल्यावर हा असा कोन तयार होतो। पहिल्या कोनला 24 स्टिचेस, दुसऱ्या कोनला 32 स्टिचेस, तिसऱ्या कोनला 40 आणि चौथ्या कोनला 48, अशाप्रमाणे एक एक इन्क्रीज होत जातं। त्याचे सगळे स्टेप्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। त्यानंतर आता आपल्याला हा असा एकमेकांवर हा असा ठेवून जॉईंट करून घ्यायचा आहे। जॉईंट करण्यासाठी मी असा हा सुई धागा घेतला आहे। मी काय केलं आहे, माझ्याकडे असा एक पॉम्पॉम होता राहिलेला किंवा असे माझे लेफ्ट ओवर बीट्स होते, ते मी विणताना ह्याच्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून ह्या इथे लास्टला जो कोन आहे कोनला थोडासा घट्टपणा येईल, तो नीट उभा राहील। त्यामुळे सुरुवात आपल्याला पहिल्या ह्या कोन मोठ्या कोनपासून करायची, जो आपला सेंटर आहे जो मॅजिक रिंगचा जो गोल आहे तिकडनंच आपल्याला हे घ्यायचं आहे। असं इथे घेतल्यामुळे असं जरा तो घट्टपणा येतो त्याला। त्यानंतर एक मणी घातला आहे, आपल्याला हे एक एक कोन ओवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे आपल्याला असे कोन ओन घ्यायचे, हा असा घट्टपणे हे उभं राहू शकतं। लास्टला इथे नॉटमधून हे घट्ट करून घ्यायचं। आपल्याकडे जर अशी काही बेस असेल, आता मी हे झाकण घेतलं आहे,
त्याच्यावर ठेवून असं असं हे क्रिसमस ट्री तयार होतं. त्यावरही अशी एक स्टार लावायची. ही स्टार कशी करायची ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती स्टार अशी बनवून ह्याच्यावर वरच्या सगळ्यात पहिल्या कोनवर इथे शिवून घेऊया. ही अशी स्टार मी या वरच्या कोनवर लावून घेतली आहे. अशा पद्धतीने आपलं हे सुंदरसं क्रिसमस ट्री तयार होतं. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू अँड मेरी क्रिसमस.